रात्री लागली डोंबिवलीला आल्यावर. आता कदाचित आमचं ऑफिस आहे ना, 4 days a week होण्याचे चान्सेस आहे. तर आता माझ्या स्टाईलची पालक पनीरची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप स्ट्रगल केल्यानंतर आज कदाचित जिमचा 22वा नाही तर 25वा दिवस असेल. हाय गाईज, वेलकम टू द व्लॉग. मी आहे डोंबिवलीमध्ये. या विकेंडला काही प्लॅन नाही केलाय कुठे जायचं. आता सगळे सण येत आहे, जसं की ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पण बरेचसे फॅमिली फंक्शन्स आहेत, लग्न वगैरे आहेत. तर त्याच्यासाठी काही साड्या आणि काही यु नो ब्लाऊज वगैरे सगळं तयार करायचं आहे. आणि त्याच्यासाठी डोंबिवलीला आलेली आहे. आणि हे कोणाचं तरी गिफ्ट पण आलेलं आहे इकडे, ऑर्डर केलेलं ते. डोंबिवलीला ना ऑर्डर जेव्हा कधी केलं, कारण भिवंडीचं वेअरहाऊस जवळ असल्यामुळे मिंत्रा फ्लिपकार्ट याचं इकडे ऑर्डर लवकर पोहोचतं. आणि युजुअली जे काही मला अर्जंट हवे असतील ना प्रॉडक्ट्स, ते सगळे डोंबिवलीलाच ऑर्डर करते या ऍड्रेसवरती. ह्याचा जो ब्लाऊज आहे तो स्टिच करायला आता जाणार आहे. इंटरेस्ट नावाचं ऍप असतं जिथे तुम्ही अशा जे ब्लाऊजेस आहेत ते डिझाईन्स तुम्ही शोधू शकता. बरेचशा आयडियाज इथे असतात, जर तुम्हाला इंटिरियर करायचं असेल किंवा हेअरस्टाईल्स हवे असं काही आयडियाज तुम्हाला इथे मिळतात. तर इथून मी पटपट सर्च करते आणि मग ब्लाऊज स्टिचला टाकते. आईने मला खूप कन्व्हिन्स केलं साडी विकत घेण्यासाठी आणि ती फायनली मला साडी शॉप मध्ये घेऊन चालली. मला जरी दिलं तरी नको, आई घेणारच नाही. नाही, माका काही खर्चच नाही. येस, साडी विकत घ्यायला चला. तुम्हाला डोंबिवलीतलं शॉप दाखवते जिथे मी साडी नेहमी खरेदी करते. मध्ये पण ऑर्गनचे यंग लोक वापरते ना, ते चॉईस मध्ये दाखवत आहे. यंग चॉईस पेस्टल कलर येणार, एकदम कडक पण नाही, बस स्टिफ नाही, फुंडर मटेरियलच नाही. यंग चॉईस म्हणून विचारलं कोणासाठी. टिश्यू असते ना ते थोडं थिक मटेरियल असतं, हे सॉफ्ट मध्ये येणार, खूप आगोली कलर मध्ये येणार, एक असं ग्रेस कलर मध्ये येणार, असं नियॉन येलो मध्ये येणार. साडी शॉपिंग साठी आलेली आहे मी फायनली मोरविका मध्ये. सिलेक्शन करत आहे आपल्या दिवाळी फंक्शन साठी साडीचं. कुठली वाली साडी मला आवडते. जास्त मला हेवी नको आहे, म्हणजे लाईक तशा टाईप मध्ये थोडं मटेरियलचे किंवा अशा मोती कलर मध्ये वगैरे. आतापर्यंत मी एक शॉर्टलिस्ट केली आणि अजून मला वेगवेगळे टाईप्स बघते आणि त्यानंतर मग जी आवडेल ती मग विल बी स्पॉन्सर्ड बाय मामेगी. असं डोंबिवलीला आले की आई माझे कधी कधी लाड करत असते, त्यामुळे मी सारखी सारखी डोंबिवलीला येत नाही, कधीतरीच डोंबिवलीला येते. दोरी लावून जाऊ अशा प्रकारचं स्टोर आहे जिथे तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज पाहायला मिळतात. खूप मोठं स्टोर आहे हे आणि इथे पण आहे, सो येऊ शकता इथे. पण इथे तुम्हाला युजली खूप गर्दी बघायला मिळते, आज नाही आहे. साडी शॉपिंगचा आनंद ना खरंच वेगळा असतो. इतक्या व्हरायटीज बघितल्यावरती कुठली घेऊ आणि कुठली नको असं होतं. आता मी माझ्या सासूबाईंसाठी साडी सिलेक्शन करते. मग मी आईसाठी पण साडी सांगत होती घ्यायला, आईला कन्व्हिन्स करत होती, बट आई कन्व्हिन्स नाही झाली.
हा कलर ठेवा तुमच्यासाठी बस दिसला हा कलर दाखवा मला. त्यानंतर आई मला घेऊन गेली फ्रूट मार्केटला, व्हेजिटेबल मार्केटला. दुपारचे वाजलेत 12:15. फ्रूट मार्केट हे भाजी मार्केट आहे डोंबिवलीचं. चला समोसेच घेऊया. काय आहे सँडविच नको मला. फ्रँकी आहे माझ्याकडून पार्टी तुम्हाला सगळ्यांना सॅलरी झाल्याबद्दल. हो हो भाज्यांची आहे आणि मैदा लावलेला आहे तिकडे भाज्यांची आहे. समजवतेस का मनाला भाज्यांची आहे. अर्धा लाल आहेत बघा तून. हा पाव पाव अर्धा नको पाव. अरे अर्धा नको पाव. फ्रुट्स आई पाऊस यायला लागले आई लवकर फळ घे. सगळं ताजा फ्रुट फ्रेश फ्रेश फ्रुट्स आई यांच्याकडून घेते. काय घेतेस तू भाज्या पण बघा ना कसलं हिरव्यागार आहेत. काही बोलली ते खरंच भाज्या खूप फ्रेश मिळतात. आई खूप हॅपी आहे. आई एकदम आनंदी आनंदी आहे. बरं मला आईला थँक्स बोललं पाहिजे कारण आईने मला एक मस्त पैकी साडी घेऊन दिलेली आहे. तर त्या बदल्यात आईला दिवाळीला काहीतरी आपण गिफ्ट घेणार आहे. आणि एकदमच जोरात पाऊस चालू झालाय अचानक. डोंबिवलीला जास्त दिवस राहायला येत नाही. एकच दिवस येते आणि लगेच जाते. म्हणजे दोनच दिवस मिळतात सुट्टीचे. त्यात पण कुठे शूट वगैरे जायचं असेल तर तो तिथेच जातो दिवस. त्याची सगळी तयारी मग पुढच्या ट्रिपची प्लॅनिंग त्याची शॉपिंग आणि घरातली पण कामं असतात ते सगळं मॅनेज करत करत आठवडा असाच निघून जातो. सांगत होती तिला आई खूप इन्सिस्ट करत होती आज राहायला पण नेक्स्ट टाइम आरामात येईल. आता कदाचित आमचं ऑफिस आहे ना 4 days a week होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे जास्त वेळ मिळणार. मग जर जास्त वेळ मिळाला तर कदाचित मी जास्त दिवस डोंबिवलीला येऊ शकेन. होप फिंगर्स क्रॉस प्रपोजलमध्ये बघूया जर झालं तर वेल अँड गुड. म्हणजे 4 days a week फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी असणार. आता सॅटर्डे संडे सुट्टी असते मग फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी मिळणार पण बघूयात. अजून काही नक्की नाही आहे अप्रुव्हलवरती डिपेंड करतं. इकडे पण ट्रॅफिक झालंय फुल मुसळधार पाऊस पडायला लागलाय. पनीर आहे ते पनीर बनवायचं आपल्याला पालक पनीर. ते आता आपण पनीरची भाजी पण बनवणार आहोत. पालक पनीर आईचं फेवरेट. ताईने पण जिलेबी आहे आणलेली. थंड थंड पावसात गरम गरम फ्रँकी. कसं दिसतय कलर छान आहे ग. तसं आज लॉटरी लागली डोंबिवलीला आल्यावरती नवीन नवीन कपडे है ना. आता आपण बनवणार आहोत रेसिपी आईची फेवरेट. तुम्हाला दाखवते मी की आईला कुठल्या प्रकारची रेसिपी आवडते. पनीर आणलंय. हे आहे आपलं पालक धुवून मस्तपैकी घेतलेलं आहे. आता ह्याला स्टीम करायचं आपण. आणि हे आहे ते पनीर. तर आता माझ्या स्टाईलची पालक पनीरची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथे मी फक्त पानं घेतली आहेत पालकची आणि त्याला आता मी बॉईल करून घेणार आहे. मीठ टाकायचं म्हणजे पेस्ट बनवायला आपल्याला रेडी. भाजी बनवताना किंवा भाजी बनवून झाल्यानंतर सुद्धा लगेच झाकण ठेवायचं नाही. त्याचा कलर चेंज होतो. आता आपण हे असं उकळवून घ्यायचंय.
सो इथे आपण घेतलेला आहे हे आहे लसूण, नंतर काजू, मिरची. मिरची तुम्हाला जसं तिखट हवं तसं, भाजी किती जास्त जुडी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर आलं आणि आपण घेतलंय ते कांदा. तर आपण पेस्ट बनवतोय, ते जे सगळे जिन्नस आहेत हे आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतोय. आणि इथे आपली ही जी पेस्ट आहे ही रेडी झालेली आहे. हे पण रेडी होत आलंय. टोमॅटो पण करून घ्यायचं आहे बॉईल, म्हणजे ह्याची पण प्युरी बनवायची आपल्याला. आता ह्याला आपण थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरला ग्राइंड करून ह्याची पेस्ट बनवायची. इकडे आज आई करते काय, गोडी डाळ ना, गोडी डाळ वाटपाची करते का साधी साधी साधी. हा टाक फोडणीला तोपर्यंत, तोपर्यंत आपलं ते होते ते टोमॅटो प्युरी बनवायला वेळ आहे. काय फोडणी, लसूण टाकणार. अशी डाळ आहे ना ही कुकरला लावून घेतलेली आहे डाळ, त्याच्यात मिरची आणि टोमॅटो. आता काय टाकलंस? हा मोहरी टाकली, जिरं टाकली, लसूण, कढीपत्ता, हळद, हळद. मीठ आणि खोबरं जाणार थोडं. आणि इथे आईने बनवलेली भाजी पण रेडी आहे. ही आहे वाटाणा बटाटा. आणि मी आता ही प्युरी बनवून घेतली, आपण फोडणी द्यायला जाऊयात आणि तुम्हाला दाखवते भाजी कशी बनवतात. आपण टाकायचं तूप याच्यामध्ये, एक चमचा तूप टाकते. हे जे वाटप आपण वाटण करून घेतलेलं हे जरा तूप गरम झालं की ह्याच्यात टाकायचं. अरोमा असा येतो. थोडंसं लालसर झालं हे की आपण याच्यामध्ये टाकायचं ते म्हणजे टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं. ते मी याच्यात दही ऍड करते. हे दहीमुळे थोडंसं चांगलं त्याला फ्लेवर येतो. आता याच्यामध्ये आपण ही जी प्युरी बनवलेली आहे ना ही टाकणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. याच्यामध्ये एक चमचा जो घरचा गरम मसाला आहे तो घालते. गॅस बारीकच ठेवायचा. पण जे थोडंसं पाणी आपल्याकडे उरलेलं होतं ते टाकणार आहोत. ही परफेक्ट झाली आहे कन्सिस्टन्सी. आता याच्यात आपण थोडंसं मीठ घालायचं, एकदम थोडंसं मीठ घालायचं किंचित. आणि जर तुमच्याकडे घरी अमूलची क्रीम असेल तर तुम्ही अमूलची क्रीम पण या स्टेजला घालू शकता, त्यामुळे चव अजून एनहान्स होते. क्रीमी लेअर आहे, टेक्स्चर आलेलं आहे, कलरसुद्धा मस्त आहे एकदम आणि छान. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत या स्टेजला पनीर ना मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ही भाजी बरोबर पनीर सुद्धा व्यवस्थित शिजतील. तिला मी चांगलं उकळी येईपर्यंत असं शिजत ठेवणार आहे एक 5 ते 7 मिनटं. आणि भाजी तयार झालेली आहे. एक तर भाजी शिजली आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पनीर, पनीर चेक करायचं. पनीर व्यवस्थितपणे जर त्याचे मऊ आणि 2 तुकडे झाले की समजून जायचं. हे बघा इझिली याचे 2 तुकडे होत आहेत, त्यामुळे पनीर पण हे बघा शिजलं आहे व्यवस्थित आणि भाजी रेडी आहे. ही नाही मला आवडायची पण तू बनवतेस ना तेच मला आवडते पनीरची भाजी ही ना. हा तर ही जी पालक पनीरची रेसिपी आहे ना ही तसं घरात कोणालाच आवडत नव्हती. माझी जी ऑफिसची कोलीग होती तिच्याकडून मी शिकली आणि तेव्हापासून मी बनवायला लागली आणि मलाच काय सगळ्यांनाच आवडायला लागली घरामध्ये रेसिपी. तर तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. पालक पनीर आहे नो बऱ्याच जणांना आवडत नाही, पण एकदा ट्राय नक्की करा आणि मग मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि हा आहे माझा संडेचा लंच. चपाती आहे, भात, पालक पनीरची भाजी आणि वाटाणा बटाट्याची भाजी जी मम्मीने बनवली. आता मी ट्राय करते पनीर. थोडंसं मीठ कमी आहे. आणि नाव आय एम सुपर टायर्ड. आता वाजले 3:15 आणि डोंबिवलीतून प्रस्थान करायची वेळ आलेली आहे. पण मला आता इथे झोप येते त्यामुळे मी एक पॉवर नॅप घेऊन मग इकडून जाणार आहे. खूप कामं झाली पण आल्यावरती. त्याचबरोबर आमच्या नेक्स्ट ट्रिपचं पण प्लॅनिंग करायचं आहे, पण आता काय अजून एवढं डिस्कस करायला मिळालं नाही. प्रोबॅबली परत एकदा यावं लागेल, बघू पुढच्या आठवड्यामध्ये जर जमलं तर परत एक फेरी मारून जाणार असंच एक दिवसासाठी.
त्यानंतर मग मी डोंबिवली स्टेशनला आली. 5 वाजलेत आणि फास्ट लोकल पकडली. आई आलेली स्टेशनपर्यंत सोडायला. आज 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती टी सी होता. आई वरतून मला म्हणते मी येते खाली तुला सोडायला. मी म्हटलं अगं यार टी सी तिकीट नाही काढलेस कुठे येतेस सोडायला, कारण माझ्याकडे भरपूर साऱ्या बॅग्स होत्या. आणि आता 5:30 वाजले मी घाटकोपरला. ॲज युज्युअल थोडंसं ट्रॅफिक असतं हल्ली साकीनाका जंक्शनला, तर ट्रॅफिक होतं आणि अचानक माझं लक्ष कारकडे गेलं. ही कार इकडे आपली पार्क केलेली आहे. सो गाडी अजून पिक नाही केली वाटतं सर्व्हिसिंगवरून. गाडीला 1 वर्ष झालंय म्हणजे होणार आहे आता कम्प्लीट सर्व्हिसिंगला टाकलेली. अँड दॅट्स हाऊ आय रीच होम. फायनली वाजलेले आहेत 6. सो मी खूप एक्सायटिंगली सगळं सांगत होते की आम्ही काय काय शॉपिंग केली अमोलला, पण त्याची तब्येत ठीक नव्हती तरी तो माझ्यावर जिमला आला आणि यानंतर आम्ही जिमला गेलो. स्ट्रगल केल्यानंतर आज कदाचित जिमचा 22वा नाही तर 25वा दिवस असेल. थोडंफार प्रमाणात स्ट्रेंथ आली आहे. नमस्कार मारायला काही जमत होतं पण आता थोडं थोडं जपत आहे. सो कन्सिस्टन्सी मॅटर्स. सो फायनली डन फॉर द डे. आता वाजलेले आहेत 8 वाजलेत. गाईज दॅट्स इट फॉर द डे. हा होता माझा वीकेंड व्लॉग. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला. सदाबाबा होते. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आणि असे व्लॉग्स बघायला आवडतील का. त्याचबरोबर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, हॅव अ हॅपी वीकेंड.